नमस्कार, मुंबई कुणाची या खास कार्यक्रमात आपलं स्वागत. मी घाटकोपर पूर्वेला आहे. हा सगळा परिसर जो आहे तो गुजराती बहुल परिसर आहे आणि या परिसरामध्ये गरबा खूप मोठ्या उत्साहात मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो आणि गरब्यासाठीची जी तयारी आहे, या इथे एक एक्झिबिशन आहे आणि या एक्झिबिशनमध्ये गरब्यासाठी जे काही साहित्य लागतं, कपडे असतील किंवा दांडिया असेल, हे सर्व साहित्य या ठिकाणी मिळतं आहे. आणि हे एक्झिबिशनसाठी आपण पाहतोय की गर्दी किती आहे. तर या सगळ्या खरेदीसाठी आलेल्या महिला असतील किंवा मुलं असतील, त्यांच्याशी मी बोलणार की नेमकं गरब्याच्या वेळेला हिंदू मुस्लिम यांचा जो प्रवेशाचा वाद आहे त्याविषयीची काय मत आहे, गरबा ते कसं खेळणार आहेत, गरब्याचं त्यांचं 10 दिवसाचं काय प्लॅनिंग आहे. आता बघा किती सुंदर स्टॉल आहे तिथे या ठिकाणी. आणि इथे कटलरी आहे आणि वेगवेगळ्या व्हरायटी आहेत. मला तर काय माहीत नाही, पण ह्या ऑर्गनायझर जे आहेत त्यांना मी विचारतो की या एक्झिबिशनमध्ये नेमकं बेस्ट काय. शिल्पाजी नमस्कार. नमस्ते. कधीपासून सुरू झालं ये? कल से शुरू हुआ. अच्छा, ये बताइए कि अगर मुंबई के लोगों को कुछ खरीदी करना है तो क्या बेस्ट है? सर, यहाँ आप जो सोचते हैं वो सारा चीज़ मिलता है. कपड़े से लेके, फुटवेयर से लेके, मेंस वेयर, बच्चों से लेके, हाउस होल्ड प्रोडक्ट से लेके, खाने पीने के आइटम से लेके, होम डेकोर तक की सारे आइटम अंडर वन रूफ यहाँ मिलती है. अच्छा, आप भी गरबा खेलती है? बहुत ही. सारे गुजराती का पहला फर्ज भी है और उनके ये जीन्स में होता है गरबा खेलना. अच्छा, गरबा खेल ज़्यादा पसंद है कि दिवाली पसंद? सर, दिवाली तो एक ओकेजन है ही, लेकिन गरबा ज़्यादा पसंद है खेलने के लिए. अच्छा, गरबा खेलने यहाँ घाटकोपर में जाते हो क्या, अलग अलग जगह? सर, बहुत से अलग अलग, 9 दिन है तो 9 दिन में अलग अलग जगह गरबा खेल के वो आनंद लेते हैं गरबा खेलने. कितने स्टॉल है ये, आप कितने साल से ऑर्गेनाइज कर रहे हैं? मैं यहाँ पे 15 साल से ऑर्गेनाइज करती हूँ और एवरी नवरात्रि, दिवाली और वेडिंग सीजन जो होता है वो हमारा सबसे यूज शोज होते हैं. तो अभी यहाँ पे आप देखेंगे देर आर मोर देन 250 स्टॉल्स जो ग्राउंड 250 स्टॉल्स है. आता विचार करा, 250 स्टॉलमध्ये वेगवेगळ्या व्हरायटी आहेत, कपडे आहेत. आता मला याची नावं पण माहीत नाही. पण शिल्पाजी, एक वेगळा प्रश्न आहे, गरबाचा मुद्दा घेऊन एक वेगळा प्रश्न आहे. काही पॉलिटिकल लोक असं म्हणतात की गरब्यामध्ये मुस्लिम लोकांना प्रवेश नाही दिला पाहिजे, त्याच्यामुळे काय गरब्यावर परिणाम होईल? नो नो, आई डोंट थिंक. जो गरबा लवर है, जो खेलना चाहते हैं, वो ये सब चीज़ों से बहुत दूर है क्योंकि वो अपनी दुनिया में मस्त होते हैं, तो उनको वो चीज़ से कोई फ़र्क नहीं पड़ता है. कोई नीतीश राणे करके एक अपने पॉलिटिशियन ML है, वो कहते हैं कि गरबा में अगर मुस्लिम आते हैं तो उनका आइडेंटिटी कार्ड, आधार कार्ड चेक करना चाहिए. सर, आई थिंक मैं ये चीज़ से दूर ही रहना चाहूँगी और मैं ये कहना चाहूँगी कि जिसको भी गरबा खेलने के लिए वेल ड्रेस्ड होना है उनके लिए ये जगह बेस्ट है. तुम्हारा जर गरब्यामध्ये जायचं असेल, कपडे खरेदी करायचे असेल, तर इथे या 15 वर्षापासूनचा स्टॉल आहे. आता आणखी काही लोकांशी बोलणार आहे. दीदी नमस्कार. आस्था. आस्था, गरबा का खेलते हो? किधर पे नहीं खेलते हो तो आप खरीदी करने आ गए यार? दूसरा खरीदी करने आए थे. दूसरा खरीदी करने? गरबा पसंद नहीं है आपको? पसंद है पर जाते नहीं. अच्छा, पसंद है पर जाते नहीं. घर वाले जाते नहीं? अच्छा, दिवाली पसंद है कि गरबा पसंद? दिवाली. अच्छा, ये बताओ कि गरबा में एक ऐसा कहा जा रहा है कि जो नॉन हिंदू है वो आएगा तो उसका आइडेंटिटी कार्ड चेक करना चाहिए, ये बात सही है? नहीं, होना चाहिए अगर मुस्लिम आते हैं तो उनका आधार कार्ड लो और चेक करो फिर जा. आने नहीं, तो ही गरब्यासाठीची खरेदी करता है. तो दीदी नमस्कार. दीदी नमस्कार. हेलो, काय नाव तुमचं? बीजल. संपूर्ण नाव काय? बीजल वोरा. हां, बीजल जी, राहायला कुठे आहे? घाटकोपर. घाटकोपरला. आता हे काय खरेदी करता है? डेकोरेशन, दिवाळी डेकोरेशन. दिवाळी डेकोरेशन? मला वाटलं गरब्यासाठी करता. नाही नाही, गरब्यामध्ये नाही. गरबा खेळता की नाही? हो. गरब्यावरून एक वाद निर्माण झाला आहे, तो वाद असा आहे की मुस्लिम जे येतील लोक, मुलं येतील, तर त्यांचं आधार कार्ड तपासलं पाहिजे, असं केलं पाहिजे? नाही. आणि गरब्यासाठी असं काही याच म्हणजे एकाच धर्माच्या लोकांनी खेळलं पाहिजे असं काय पाहिजे? नाही. हे बरोबर आहे का की मुस्लिम हिंदू असं करणं गरब्यामध्ये? ते आता आम्हाला तो कसं कळेल. तर ही खरेदी करण्यासाठी सर्व आले. नमस्कार. काय नाव तुमचं? अरे थांब, मला घाई घाई आहे. मग मराठी येते ना तुम्हाला? गरब्याची खरेदी आहे? नाही नाही, असं चालत. गरबा किती महत्वाचा आहे गुजराती याच्यासाठी? आमच्या तर महत्वाचं आहे. दिवाळी महत्वाची की गुजराती आपलं?
आता गरब्याचं यावेळेचा उत्साह कसा असेल, कसे करतील तुमच्या फॅमिलीमध्ये करतात गरबा? हां, खेळायला जातात? जाते जाते. कुठे जातात? ठाणेला पहिले जात होते, मग आता वेस्टर्नमध्ये. मग आपलं घाटकोपर सोडून काय करायचं? घाटकोपरला पण चांगले गरबा उत्सव होतात. ते आम्हाला माहिती नाही इकडे कुठे होते, आम्ही इकडे राहायला आले. तुमचं नाव काय? अंजू. अंजू, अंजूमजी ये बताओ, म्हणजे एक सांगा की गरब्यामध्ये फक्त गुजराती लोकच आले पाहिजे? सर्व लोक येते. सर्व येतात? आता जर म्हणतात की मुस्लिम लोक आले तर त्यांचं आयडेंटिफाय करा, मुस्लिम लोकांना घेऊ नये, हे बरोबर आहे? ते आपल्याला माहिती नाही, पण सर्व लोकांना येते, सर्व लोक येतेच. त्याच्यात काही पक्षपात नाही आहे. पक्षपात झाला पाहिजे की नाही? नाही 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 नाही. खूप खूप धन्यवाद. आता या काही प्रतिक्रियात मी घेतोय. आणि नमस्कार, काय नाव तुमचं? अच्छा, बोल नाही पाहोगे. आता इथे खरेदी होते बघा. दीदी नमस्कार. काय नाव तुमचं? सुजाता. सुजाताजी, संपूर्ण नाव काय? सुजाता संजू टेमकर. अच्छा, गाव कुठलं असं? आमच्या इकडेच आहे. मुंबईचेच? तुम्ही एकत्र आलात खरेदी करायला? तुमचं नाव काय ताई? सविता. संपूर्ण नाव काय? सविता गामी. गाव कुठलं? कच्छ. कच्छ. अच्छा, तुम्ही गुजराती आहात? मग यांची बाजूवाली. बाजूवाली आहे. एक मराठी गुजराती आहे. गरबा किती आवडतो तुमच्या घरामध्ये? खेळता गरबा? हा खेळते ना, नवरात्री में खेलने जाते. खेलने जाते. घर में कोण कोण आहे? हे सब लोग है. सब लोग खेलते गरबा? हाँ सब खेल. आणि तुम्ही खेळता? हो, बाजूवाली वाले जाते खेळायला. मला सांगा, तुम्हाला दिवाळी आवडते की गरबा आवडते? दोन्ही आवडतात, असं काय नाहीये. हा दिवाळीच्या टाइम मध्ये दिवाळी करणार, गरबाच्या टाइम मध्ये गरबा करणार. मला दिवाळी आवडते की गरबा? आता ना दिवाळी एवढ्या उत्साहाने करतात. आता मी तुम्हाला एक वेगळा प्रश्न विचारतो. गरबा म्हणजे मुंबईमध्ये खूप फेमस आहे, खूप कार्यक्रम होतात. तर आत्ता काही लोक असं म्हणतात की गरबा खेळण्यासाठी जर मुस्लिम लोक आली, मुस्लिम तरुण आले, तर त्यांना तुम्ही त्यांचा आधार कार्ड घेतलं पाहिजे, त्यांना प्रवेश दिला नाही पाहिजे. काय वाटतं, काय करायला पाहिजे? हा वो तो अच्छा आहे, आधार कार्ड देख के आएगा तो अच्छा आहे. हिंदी में? हिंदी में बोलो, गुजराती नहीं आती. ये क्या लेना पड़ेगा? आधार कार्ड देखना पड़ता है. हाँ, देखना पड़ेगा. ये ठीक है. हाँ, तुम्हारा क्या कैसा आधार कार्ड घेतला पाहिजे? घेऊ ना गं, खेळायला घ्या तर चालेल, असं काही नाही. मुस्लिम लोक पण खेळत काही नाही, इन्वॉल्व होत असं काही नाही. हा वाद का होतो? एवढ्या वर्षात झाला नाही झाला, आता काय जास्त होते ना म्हणून त्यासाठी. पण मुस्लिम लोक बी इन्वॉल्व होत चांगला आहे ना, चांगलं पब्लिक असं ते खेळायला काही नाही आहे, तसं काही नाही. ओके, तुम्हाला खूप खूप शुभेच्छा गरब्यासाठी.